महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचं पाणी दलितांसाठी खुलं करण्यासाठी यशस्वी संघर्ष केला. 20 मार्च 1927 रोजी त्यांनी सत्याग्रह करून चौदार तळ्याचं पाणी दलितांसाठी खुलं करून दिलं. त्यामुळे या तळ्याला ऐतिहासिक महत्व आहे. वाढत्या नागरिकीकरणामुळे तसंच दैनंदिन वापर बंद झाल्यामुळे तळ्याचं पाणी गेल्या काही वर्षांपासून पिण्यायोग्य राहिलेलं नव्हतं. हीच बाब लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण योजनांतर्गत चौदार तळ्याचं पाणी शुद्ध करण्याचा प्रकल्प राबवण्यात आलाय. 5 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये बायोसॅनिटायझेशनच्या ज्या चिप्स आहेत त्या या तळ्याच्या पाण्यात सोडून या पाण्याची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे रिझल्ट्स अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळालेले आहेत. या प्रकल्पासाठी कुठेही बांधकाम केलेलं नाही, कुठलीही यंत्रसामग्री किंवा कुठल्याही रसायनांचा वापर केलेला नाही. बायोसॅनिटायझर अर्थात जैविक शुद्धता संप्रेरकांच्या चिप्स या पाण्यात सोडण्यात आल्या आहेत. प्रकल्प राबवल्यानंतर पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली. त्यावेळी शुद्धीकरणाबरोबरच पाण्यातला गाळही कमी झाल्याचं समोर आलं. तसंच पाण्यातलं शेवाळ नष्ट होऊन तलावातले मासे आणि अन्य जलचरांचं प्रमाण वाढल्याचा दावा करण्यात येतोय. परिसरातल्या ऑक्सिजनचं प्रमाणही वाढलंय. शुद्धीकरणाच्या योजनेमुळे चौदार तळ्याचं पाणी खऱ्या अर्थानं अतिशय पवित्र झालेलं आहे. 1 वर्षभर याचं शुद्धीकरणाचं हे प्रोग्राम चालू आहे आणि आज पाणी संपूर्ण जर आम्ही बघितलं तर ते पिण्यालायक आहे आणि आमचे येणारे अनुयायी या ठिकाणी पाणी पितात, त्याचा आस्वाद घेतात. त्या पाण्याचा पाणी बाटलीमध्ये घेऊन एक तीर्थक्षेत्र तीर्थ म्हणून या पाण्याचा आम्ही वापर करतो. अशा जैव तंत्रज्ञानाचा परिणाम कायमस्वरूपी राहतो असं सांगितलं जातं. ग्रामीण भागातल्या जलस्रोतांमध्ये अशा प्रकारचा प्रयोग केल्यास तिथल्या जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध होऊ शकेल. मात्र त्यासाठी गरज आहे ती शासकीय उदासीनता दूर होण्याची. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.